बारा दिवसाच ते लेकरू आहे संभाजी बाळराजा आहे त्या बाळराजाला जिजाऊन पाळण्यातून असं आपल्या हातात घेतलंय या पाळण्यासाठी हरिभाऊ दौलतराव तासकर यांच्याकडून 500 रुपयाचा सन्मान आलेला आहे धन्यवाद त्या बाळाला जिजाऊन पाळण्यातून असं घेतले नाही आणि बाळ शिवाजी राजाच्या हातात दिलंय बाळ शिवाजी राजाच्या हातात दिलेलं आहे बाळ आहे 12 दिवसाचं माई मावल्यांनो आणि बाळ घेऊन शिवाजी राजा आनंदाच्या भरामध्ये चलता चलता राज सदरेवर गेलो पुरंदर राज सदरे भरलेली आहे कान्होजी काका दो कान्होजी काका देंदे यशाजी कंक बहिरजी नाईक तानाजी मालुसरे आणि 12 दिवसाचं लेकरू कान्होजी काका जेंधेनी पाहिलं आणि कान्होजी काकाच्या डोळ्यातून घळा घळा पाण्याच्या धारा वाहू लागलेले आणि आमचं शिव महाराज कान्होजी काका जेंधेला म्हणतय काका आनंदाचा दिवस आहे या महाराष्ट्राच्या मातेला दुसरा छत्रपती आलाय इथल्या शेतकऱ्याचा रक्षण करण्यासाठी बाळराज जन्माला आले काका आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काका राज माझ्या डोळ्यात पाणी काल राज तुम्ही 12 वर्षाच होत आणि बेंगलोरला मराठ्यांचा स्वतंत्र दरबार होता आणि त्या स्वतंत्र दरबारामध्ये शहाजी राजानं 12 वर्षाच्या शिवाजी राजाला दरबारात आणलेलंय आणि राज राज तुम्ही 12 वर्षाचं होतं आणि आज तुम्ही लेकरू 12 दिवसाचं राज सदरीवर आणलं राज का घाई झाली का घाई झाली राज तुम्हाला एवढी शिवाजी राजाचं वाक्य आहे कान्होजी काका जे तिकडे स्वराज्याचा शत्रू औरंगजेब वायू योगाने फिरतोय शेतकऱ्याचं राज्य नष्ट करतोय इथल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नंगा नाच करतोय आणि आमच्या आम्ही लेकराला पुरंदरच्या किल्ल्यावर सावलीत वाढायचं त्या लेकराला गोड गोड जेवू घालायचं आणि त्या लेकराला राजा म्हणून मिरवायचं काका हे आमच्या रक्तात नाही काका मराठे जन्म घेतात संघर्ष करण्यासाठी मुलांना सावलीत वाढू नका माई बाप आपल्या लेकरांना सावलीत वाढू नका आपल्या लेकरांना परिस्थितीची जाणीव होऊ द्या कारण चटके बसणारी लेकर आयुष्यात भुटके खात नसतात आणि संघर्षाचं नाव काढतात इकडे राणी महालातून एक दासी धावत आली आणि शिवाजी राजाला म्हणते राज सईबाईंना भुरळ आलेली राजे सईबाईला भुरळ आलेली आणि सईबाई चक्कर येऊन पडलेल्या वैद्यराजांना बोलवण्यात आलेलं वैद्यराजानं सईबाईची नाडी तपासलेली सईबाईला बाळांत व्याधी झालेली आहे आणि जिजाऊला वैद्यराजानं सांगितलं राणी साहेब या बाळाला सईबाई दूध पाजू शकत नाही यांना बाळांत व्याधी झालेली आहे जिजाऊ म्हणजे कोण जिजाऊ म्हणजे कठीण प्रसंगी अचूक निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ
यांच्या जिजाऊन कापर होळच्या गाडे परिवारातील धाराऊला संभाजी राजाचं दुधाई म्हणून बोलवलेलं आहे आणि दिवसा मागून दिवस जाऊ लागलेली आहे आणि सईबाईची प्रकृती दिवसा मागून दिवस जाऊ लागलेली आहे सईबाईची प्रकृती जास्त होऊ लागलेली आहे इकडे स्वराज्याचा नंगा नाच स्वराज्याला नष्ट करण्यासाठी विजापूरवरून 1.5 लाखाची सैन्य घेऊन अफजल खान महाराष्ट्राच्या मातीत आलेला आहे या अफजल खानानं महाराष्ट्रामध्ये हायदोस मारलेला आहे या महाराष्ट्रामध्ये माणसं किड्या मुंग्याप्रमाणे मरू लागलेली आहे शारी दिशी आक्रोश आणि किंकळ्या चारी दिशी एकच हलकल्लोळ मारलेला आहे अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रात आलेली आहे इकडे सईबाईची प्रकृती गंभीर आहे महाराष्ट्र संकटात आहे काय करावं काही सुचत नव्हतं शिवाजी राजा राजगडावर गेलाय सईबाईनं शिवाजी राजाला पाहताच डोळ्यातून पाणी वाहण्यास सुरुवात केली राजा बरं झालं तुम्ही आला राजा आम्हाला वाटत नाही आम्ही लई दिवस जगू राजा राजा तुमच्या सोबत खूप चालायचं होत राजा पण हे नियतीला मान्य नाही राजा सईबाई स्वराज्याचा डाव रंगला असताना तुम्ही अर्ध्यातून आम्हाला सोडून जावं सईबाई हे आम्हाला मान्य नाही सईबाई राजा एक वचन द्या उद्या हा संभाजी पुरका होईल या संभाजीला आई नसेल राजे या संभाजीचे आऊ साहेब तुम्ही व्हा या संभाजीचे आबा साहेब तुम्ही व्हा राजा असं वचन दिलं आणि राजे अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेले आणि दिवसा मागून दिवस जाऊ लागलेली आहे 5 सप्टेंबर 1600 सईबाईंचं निधन झालेलं आहे आणि पुरंदर किल्ला दुःखामध्ये डबडबलेला आहे राजगडावर दुःखाचं वातावरण आहे अवघं 2 वर्षाचं वय शंभूराजाचं आहे आणि हा शंभूराजा पोरका झाला आणि शंभूराजाची सर्व जबाबदारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊकडे आली